काय झालं असं अचानक आवंती केला? हो ना, काही कळलंच नाही. नाना, आपण डॉक्टरला बोलूया का? जानकी ट्राय करत होती डॉक्टरला, पण त्यांचा फोन काहीतरी एंगेज येत होता. साडी नीट नव्हती, साडीला कसली तरी पावडर होती, म्हणून अवंतिकाच्या अंगाला खास सुटली. काय काय? अरे देवा, अगं ही साडी तर जानकीनं खास अवंतिका तुझ्या करता आणली होती. अहो, जानकी वहिनींनी आणली होती साडी, म्हणजे एक माझ्यासाठी आणि एक तिच्यासाठी. पण मग साडी नीट बघून आणली नव्हती का? हे आता जानकीलाच विचारायला हवं नाही का? ही बघा आलीच जानकी. या दोघींसाठी साड्या तूच आणल्यास ना? कोणत्या दुकानातून आणल्यास? आई आपल्या नेहमीच्याच दुकानातून. जानकी, नीट बघून आल्या होत्यास ना साड्या? हो, मी दोन्ही साड्या नीट पाहून आणल्या होत्या. पण काय झालं? नाही, एक मिनिट, मी सगळे असं जानकी वहिनींना नका बोलू. त्यांची काहीच चूक नाही आहे यात, त्यांनी थोडंच हे सगळं मुद्दामून केलंय. आणि जानकी वहिनींनी माझ्यासाठी पण साडी आणलीच ना. आता तसं जर काही त्यांनी आणलेल्या साड्यांमध्ये प्रॉब्लेम असता तर मलाही त्रास झाला असता, पण मला काहीच त्रास झाला नाहीये. माझ्या साडीत काहीच प्रॉब्लेम नाहीये. अवंतिकाच्याच या साडीमध्ये प्रॉब्लेम आहे, तिचीच साडी खराब होती. पण जानकी वहिनी मुद्दाम असं काही करणार नाही. काय अवंतिका, हो ना? मुद्दाम कशाला करतील वहिनी असं? पण प्रॉब्लेम तर साडीतच होता ना. कसली तरी पावडर लागली होती त्या साडीला. आधी नेसताना काही लक्षात नाही आलं, पण नंतर खास येईल लागली अंगाला आणि अजूनही खूप आग होती. अवंतिका, तू आधी शांत हो, तुला फार त्रास होतो. तू आधी हा लेप लाव अंगाला, म्हणजे तुला बरं वाटेल. पण हे काय आहे वहिनी? शेण आहे.